उद्धव ठाकरे मला त्यांच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीमध्ये मधून एक वर्षभर भाग पडत नव्हते. हे संबंध महाराष्ट्राने पाहिलं होतं. त्याच उद्धव ठाकरेंनी मला संपवण्याचा प्रयत्न केलाच. बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री, शिवसेना नेता बाहेर, मला संपवला इथपर्यंत मी समजू शकतो. पण माझ्या मुलाला योगेश कदमला संपवण्याचा देखील राजकारणातून पूर्ण संपवण्याचं काम प्रयत्न हे उद्धव ठाकरेंनी केले. अनिल परब याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी चाप ओढण्याचा प्रयत्न केला. अगदी जे बाडगे होते, जे गद्दार होते, त्यांना हाताशी घेऊन योगेश कदमला देखील राजकारणातून पूर्ण संपवायचा हा डाव त्यांचा फसल्यामुळं शेवटी पुन्हा एकदा अफजल खान जसा महाराष्ट्रावरती चालून आला होता, तसा उद्धवजी अफजल खानासारखे संबंध महाराष्ट्रातून शिवसेने घेऊन हे खेडमध्ये आमच्यावरती बाप बेटावरती चालून आले होते 5 तारखेला. त्यामध्ये संबंध महाराष्ट्रातील अगदी बीड, नांदेड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग इथून सगळीकडून त्यांनी लोकं बोलली होती या सभेसाठी. आणि 8 दिवस मातोश्रीवरती फक्त बैठका चालल्या होत्या मुंबईच्या इथं आणण्यासाठी लोकांना. आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आज उद्धवजींना मिळणार आहे या सभेच्या माध्यमातून. कोकणातली जनता की ज्या उद्धवजांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी यांच्या विचाराशी खंजीर खुपसला, बेईमानी केली, गद्दारी केली, त्या गद्दार उद्धव ठाकरेंसोबत कोकणवासी नाही आहेत, तर एकनाथ शिंदे आणि रामदास कदमच्या पाठीशी कोकणवासी खंबीरपणे उभे आहेत. ह्या आजच्या ऐतिहासिक सभेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र, संबंध देश पाहिजे. अरे भास्कर जाधव हा सडक्या मेंदूचा माणूस आहे, माझ्यात किती दम आहे याच येऊन बघ ना म्हणावं. इथं कोकण कुणाच्या पाठीशी उभा आहे आज येऊन बघ इथे. तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. 2009 सालामध्ये मला भास्कर जाधवनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्याच नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला पाडली होती. आता माझ्याकडे 2 वर्ष आहेत. भास्कर जाधवला 20 फूट खाली गाडी राजकारणातून आता कायमची, आयुष्यात राजकारणाचं नाव घेणार नाही असा चोख बंदोबस्त करून टाकीन. आणि त्याच्या 100 पिढ्या खाली उतरल्या तर योगेश कदमचा बाल देखील बघा करू शकत नाही. भास्कर जाधव हरामखोर आहे, नीच आहे, खाल्लेला घरचे वासे मोजणार आहे, ऐसान फरामोस आहे. आणि मग याच्या सडक्या विचार मेंदूतून याचे सडके विचार बाहेर पडतात. कुंतक्यासारखा कुतक्यासारखा भुंकतोय अशा भुंकण्याकडे मी लक्ष देत नाही. कुत्ते तो भुंकते आहे, हत्ती आपली चाल चालत आहे. कोकणवासी देखील आपल्या या सभेकडे लक्ष ठेवून आहेत. कोकणाच्या विकासा संदर्भात आज नेमक्या मुख्यमंत्र्यांकडनं काय घोषणा अपेक्षित आहे? नाही, याबाबत मी आधी बोलणं ठीक नाहीये, पण मला वाटतं हा फक्त राजकीय शिमगा होणार नाही आजचा. तर कोकणाच्या विकासाच्या माध्यमातून देखील काही ठोस निर्णय आज होतील अशी माझी निश्चितपणे अपेक्षा आहे. आणि घाला अंबादास दानवे, त्याला विचारा, तू विधान परिषदेमध्ये आलास तर कुणामुळे आलास, तुझा राजकीय बाप कोण आहे, त्याला विचारून घे ना कुणामुळे तू आलास तू विधान परिषदेमध्ये. आणि म्हणून ही बेमानांची अवलाद, ही गद्दाऱ्यांची अवलाद. कोकणामध्ये एखाद्याच्या घरी आपण एखादा ग्लास पाणी प्यालो तर पाण्याची देखील आठवण ठेवण्याची संस्कृती आहे कोकणाची. कोकणामध्ये एखाद्या झाडाच्या सावलीखाली बसलो तर त्या सावलीची आठवण ठेवणारी देखील कोकण संस्कृती आहे. पण हे अवलाद आता ज्याचं नाव घेतलं तुम्ही संभाजीनगरचा कोण तो अंबादास जानवे, ही अशी अवलादी आहेत त्या ऐसान फॉर्मोस यांना उपकाराची जाणीव अजिबात नाही. आणि मग भडव्या, सॉरी बडव्या, बडवा बडवा
शब्द मागे घेतो तो या यांच्यामुळेच अशा लोकांमुळेच शिवसेनेची वाट लागली, मराठी माणसाची वाट लागली आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी बेईमानी करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहणारच गद्दार आहेत आम्ही निष्ठावंत आहोत. गोळीबार मैदानातून कशा प्रकारे गोळीबार, मला वाटतं आता माझी ही मुलाखत पाहिल्यानंतर ही गोळीबार कसे होणार आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. चर्चा चालू आहे की आज रामदास भाई नेमकं काय गौप्यस्फोट करणार. नाही, गौप्यस्फोट करण्यापेक्षा माझं लक्ष कोकणाच्या विकासावर, फक्त राजकीय शिमगा करण्यापेक्षा माझ्या. आता आपण पाहत आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अतिशय चांगले निर्णय घेत आहेत, लोकाभिमुख असे निर्णय घेत आहेत, महाराष्ट्राच्या विकासाचा निर्णय घेत आहेत आणि म्हणून माझ्या कोकणाच्या विकासासाठी देखील आपण काय करू शकतो त्याच्याकडे माझं अधिक लक्ष असेल आणि त्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे माझी मी मागणी केली आहे, विविध मागण्या केल्या आहेत. आज त्यांच्या भाषणामध्ये त्याचा ते उल्लेख होते. सर, ज्या प्रकारे तुम्ही तरी वाघाची शिकार करतात खाडून ठेवल्याशिवाय, अहो मला एक सांगा, हे असे किती लांडगे मी अंगावर घेतले. आपला बॅनर चर्चेत आहे माझे, असे महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय, मी डोक्याला कफन बांधून लढलेला माणूस आहे. शिवसेनेच्या वाईट काळामध्ये शिवसेना मी वाचवलेली आहे. म्हणून असे किती लांडगे, 1990 सालामध्ये मी दाऊदच्या समोर लढलेला आहे, माझ्यासमोर जो उमेदवार होता त्यासमोर दाऊद होता, उघडपणे वॉन्टेड दाऊद नव्हता. माझी लढाई 90 सालामध्ये दाऊद सोबत देखील झालेली आहे. तर ह्या अशा लांडग्यांना मी किस गंतीत देखील मानत नाही. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र.